हार्दिक स्वागत आहे. आता पहा आजच्या ठळक घडामोडी. मी दिलीप चौधरी. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने सोनगीर माळी भवन येथे पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश प्राप्त करणारे यांच्या झाला सत्कार समारंभ. नवलाने या गावाला प्रतिपंढरपूर समजले जाणारे विठ्ठल रुक्मिणी मंदिराची झाली प्राणप्रतिष्ठा संपन्न. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व अखिल भारतीय माळी महासंघ समस्त माळी समाज व ग्रामस्थ यांच्याकडून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने व सोनगीर व पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण यश प्राप्त करणारे व आपल्या जीवनातील यशस्वी अशी देशसेवा बजावणारे विविध इशारतींचा सार्वजनिक जाहीर सत्कार व स्पर्धा परीक्षा व आजची युवा पिढीला शैक्षणिक क्षेत्रात विविध क्षेत्रात नाविन्य यश संपादन झाले म्हणून आज सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष भारुदास आदर माळी, सहाय्यक विक्री कर आयुक्त नाशिक हे होते. ज्यांचा सत्कार केला कमलेश पाटील सेवानियुक्त सैनिक, नंदकिशोर माळी सेवानियुक्त सैनिक, रितेश महाजन पोलीस उपनिरीक्षक, ईश्वर जगदाळे पोलीस उपनिरीक्षक, सुनील माळी सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय, पवन माळी सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय, शैलेश माळी कृषी अधिकारी बँक ऑफ इंडिया, कुमारी दिव्य नितीन निजर राष्ट्रस्तरीय आबाकस स्पर्धेत इशारती. यावेळी आर के माळी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. पंचक्रोशीतील सर्व नागरिक ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी देशासाठी सेवा बजावून आता निवृत्त झालेत अशांचाही सत्कार आणि त्यांचा सत्कार हे माळी समाजातर्फे करण्यात आला. तर आर के माळी जिल्हा कार्याध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्हा. आज थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 192 जयंतीनिमित्ताने आज आम्ही सोनगीर गावात आणि सोनगीर परिसरातील आपले स्पर्धात्मक परिषद विविध नाविन्य संपादन केलेले विद्यार्थ्यांना आणि त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. दुसरे असे आपले भारतीय जवान यांनी देशसेवा करून त्यांना रिटायरमेंट झाल्यानंतर त्या दोन जणांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आणि ह्या स्पर्धा परिषद जे उत्तीर्ण झाले विद्यार्थी आहेत यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी या सगळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आणि या कार्यक्रमातून या विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं आणि त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि आई सावित्री फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या विचारावर यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या जीवनात आणि आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी यश संपादन करावं अशी मी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि गावातील नागरिकांना एक या कार्यक्रमातून आवाहन करीत आहे. आणि या कार्यक्रम हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, अखिल भारतीय माळी महासंघ धुळे जिल्हा, समस्त माळी समाज सोनगीर व ग्रामस्थ सोनगीर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता. आणि म्हणून आज महात्मा ज्योतिराव फुलेंना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यात आली असं आम्ही गृहीत धरतो. जय ज्योती, जय क्रांती, जय हिंद, जय महाराष्ट्र.